नमस्कार प्रेक्षक, आज आपण एक पर्व विनोदाचे वसंत सबनीस यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. लेख लिहिला आहे शुभदा शेळके यांनी आणि हा दिवाळी अंक ललित 2023 मध्ये प्रकाशित झालेला आहे. आठवणींनी मनाच्या झोक्यावर टेकायचा अवकाश, काळाचं अंतर कुठल्या कुठे झुलत राहतं. झोका जितका उंच तितकीच आठवण खोल. उलट्या तैराशिकाची ही गंमत कळायला भाषा मात्र अनुभवाची सवी. आता सबनीस म्हणजे मूळचे पुसाळकर, कोकणातल्या पुसाळ गावचे. शिवाजी महाराजांच्या काळात गडावर कारकून म्हणून नेमलेले. पुढे सबनीशी गेली तरी लेखणी मात्र कायम राहिली. 6 डिसेंबर 1923 रोजी सोलापूरला बाबांचा जन्म. इस्लामपूर इथे प्राथमिक शिक्षण, पण वयाच्या 6व्या वर्षीच आईच्या जाण्यामुळे शिक्षणासाठी त्यांची सोय चुलत्यांकडे पंढरपूरला केली गेली. ज्या वयात आई सर्वस्व असते त्यातच ती गमावल्यामुळे हक्कानं हट्टानं मुक्तपणे काही व्यक्त करण्याची ओढ साठली. एक प्रकारचा संकोची स्वभाव बनला. वडील मामलेदार कचेरीत कारकून ब्रिटिश काळातील. अघळपघळ गप्पा मारत मैत्री करण्याचा त्यांचा स्वभाव आणि फिरतीची नोकरी, त्यामुळे अगदी फकीरासारख्या नामवंत दरोडेखोरापासून ते मुलाच्या मित्रापर्यंत. पु ल देशपांडे यांनी त्यांचं नेमकं वर्णन कसं केलं? वसंताच्या लहानपणी त्याचे दोस्त होऊन भेटत राहिले ते त्याचे वडील. आजूबाजूची मैफल स्नेहभावाने रंगवत जायचा सुंदर वारसा त्यांनी वसंताला दिला. आला दिवस आनंदाने समाधानाने हसत हसवत साजरा करावा हे तत्वज्ञान त्यांनी मुलाच्या अनुभवाला अगदी लहानपणापासूनच आणून दिलं. लक्ष वेधून ठेवणाऱ्या बोलण्यातलं हे प्रभावीपण म्हणूनच वसंताच्या विनोदात सहजता हा अत्यावश्यक गुण घेऊन आला. बाप लेकाचं हे अरे तुरेचं नातं होतं. सुट्टीला मुलगा येतोय आणि तो पान खातोय हे कळल्यावर उत्तम दर्जाची तंबाखू आणून पानाचा डबा तयार ठेवणारा, त्याच्यासाठी ग्रामोफोन आणि नव्या रेकॉर्ड्स आणून ठेवणार हा मित्र आणि ही मैत्री शब्दांपेक्षा कृतीतूनच व्यक्त व्हायची. त्यांचे वडील जसे बाबांच्या मित्रमैत्रिणींमध्ये मिसळायचे तसेच बाबाही आमच्या. सहजपणे गप्पा रंगायच्या. मग ते माझे मित्र असोत, राणीचे कॉलेजचे असोत व समीरचे क्रिकेटमधले विनोद कांबळी अनिल कुंबळे सारखे असोत. त्यांचे दोन्ही जावई दीपक व नलेश पाटील हे त्यांचे अरे तुरेतलेच मित्र आणि सून पौर्णिमा ही तिसरी लेकच. तिथे वंजारी मराठा सिकेपी अशा आम्हा मुलांच्या अर्धांगांच्या जाती आडव्या आल्या नाहीत. एकूणच नातेसंबंधातला मोकळेपणा हा आमच्या घराचा गाभाच. ओहोरूपम ओहोध्वनीचा त्याला वाराही त्यांनी कधी लागू दिला नाही, त्यामुळे आमच्या घरानं येणाऱ्या कोणालाच पैशात किंवा डिग्रीत कधीच मोजलं नाही. माणसांनी माणसांशी माणसांसारखंच वागावं बोलावं हे त्यांच्या लेखनानंच नाही तर त्यांच्या आयुष्याचं सूत्र होतं आणि ते त्यांच्या वागण्या बोलण्यातून आमच्यावर ठसत होतं. कारण संस्कार ही गोष्टच मुळात होताना दिसली नसली तरी तिचे ठसे हे नकळत उमटत असतातच. आठवणींमधूनच गाव कसं आपल्या रक्तात उतरत असतं हे त्यांनी अनुभवलं होतं. संस्कारक्षम वयातच त्यांची जडणघडण पंढरपूरला झाली होती. शाळेपासूनच त्यांना कवी लेखक यांचं अप्रूप होतं. तिथे त्यांना कवी यशवंत मायदेव गिरीश यांचे काव्य गायन ऐकता आलं. हन आपटे विस खांडेकरांच्या कादंबऱ्या वाचता आल्या. 9वीत असताना शाळेच्या त्रैमासिकाचे क्षितिजचे संपादन त्यांनी केलं होतं. त्याच्या बरोबरीनं वाळवंटात दिनकर कामांडांशी मारलेल्या गप्पा, म्युन्सिपल दवाखान्याच्या शवविच्छेदन खोलीत डोकावल्यावर दिसलेली भयावह दृश्य, आजोबांचा आणि धाकट्या भावाचा मृत्यू, पुराच्या पाण्यात रस्त्यावर चालवलेल्या डब्यांच्या होड्या, चांदण्या रात्रीतील शांत चंद्रभागेची सफर, 2 बांबूंना लटकवलेल्या बत्त्यांच्या उजेडात ऐकलेली कैकाडी महाराज गाडगे महाराजांची कीर्तनं, तुकडोजी महाराजांबरोबर केलेली भ्रमंती हा त्यांच्या बालपणाचा खजिना होता. ते स्वतः त्यांच्या विजय हायस्कूलच्या क्रिकेट टीमचे कुशल कॅप्टन होते. 33-40 काळात त्यांचं आंतरशालेय सामने चुरशीचे होत असत कारण ते वेगवेगळ्या गावातले असत. सामना जिंकण्यापेक्षा हार जीत दोघांनी खिलाडू वृत्तीनं स्वीकारणं हीच खरी स्पोर्ट्समनशिप हेच त्यांचं सूत्र होतं. माझा मुलगा अद्वैत क्रिकेट टीमचा कॅप्टन झाल्यावर त्याला त्यांनी हेच सांगितलं आणि पुढे वर्ल्ड कपसाठी निवड न झाल्यामुळे रडणाऱ्या विनोद कांबळीलाही हेच सांगितलं होतं. मला आठवतंय ते त्यांच्या प्रत्येक लेखनाचं पहिलं वाचन आईसाठी व्हायचं. गाण्याबरोबर नळ्याच्या यात्रेनं आमचीही हजेरी असायची, त्यामुळे समजायला लागल्यापासूनच संवादातल्या गमतीशी नातं जुळत गेलं. शब्दांचे अर्थ न कळताही परिणामांचे ठसे उमटत राहिले. नागपूरला लहानपणी उन्हाळ्यात गच्चीवर चांदण्यात बाबा आम्हा मुलींना जुन्या कविता ऐकवत.
पुढे वाढत्या वयातल्या आम्हा तिन्ही मुलांचे छंद वाचनाच्या गोडीसाठी ते आणत असलेला पुस्तकांचा प्रचंड खजिना, प्रत्येक नव्या गोष्टीबद्दलचा त्यांचा अमाप उत्साह यांनी नुसतं आमचंच नाही तर आमच्या मुलांचंही बालपण गच्च भरलेलं होतं. विंदांच्या बालकविता, प्राण्यांच्या गोष्टी, शिवाय समीरच्या रुजुता आणि राणीच्या सावलीचा दिवस कधी गेला नाही. आठवणीतलं दुसरं बाबांचं गाव होतं पुणे. फर्ग्युसन कॉलेजला आल्यावर ते दुसऱ्या वर्षाला असताना त्यांना पु ल देशपांडे भेटले. ते तिथे शेवटच्या वर्षासाठी आले होते. साहित्य, संगीत वगैरेची आवड असणाऱ्या या मंडळींचा आपोआपच एक ग्रुप तयार झाला, तो साहित्य सहकार मंडळ या नावानं. बहुतेक सगळी कथा, कविता, कादंबरीशी झटापट करणारे, प्रत्येकानं आपलं लेखन वाचायचं आणि बाकीच्यांनी दयामाया न ठेवता त्यावर टीका करायची. शरद तळवलकर, शामराव ओक सारख्या इतर मित्रमंडळींचाही बाबांच्या खोलीवर राबता असायचा. मनसोक्त थट्टा मस्करी, विनोद यांच्याबरोबरच त्यावेळच्या नामवंत प्राध्यापकांचं जसं गप्र प्रधान, मुरलीधर पानसे, हर्षी शेणोलीकर, राष्ट्रीय जोग यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं होतं. साहजिकच उत्साहाबरोबरच त्यांची साहित्याबद्दलची दृष्टी तयार व्हायला मदत झाली. तसंच त्यावेळेचे गदी माडगूळकर, राम गबाले यांच्या सहवासातून सिनेमाबद्दलची आणि इथूनच बाबांचं कागदोपत्री असलेलं रघुनाथ दामोदर सबनीस नाव वसंत सबनीस नावानं रूढ झालं. अद्वैत पुण्याला शिकायला जाणार म्हटल्यावर त्यांनी या पुण्याच्या आठवणी सांगताना त्याच्या हातात भरपूर पैसे देत म्हटलं होतं, तुला वाटतील ते खा, मी कॉलेजला असताना माझ्याकडे पैसे नव्हते, पण त्याचबरोबर मित्रमैत्रिणी, मौज मजा हे सगळं ठीक आहे, पण वाचन मात्र सोडायचं नाही, कारण त्यामुळेच न भरकटता आपलं व्यक्तिमत्व घडत असतं हे अगदी बजावून सांगितलं होतं. बाबांनी शिक्षणासोबतच पुण्यातल्या दैनिक समाचारमध्ये अर्धवेळ आणि बीए नंतर दैनिक लोकशक्ती पूर्णवेळ उपसंपादक म्हणून नोकरी केली. त्यामुळे दैनिकाच्या धबडग्यातील जलद आणि मुद्देसूद लिहिण्याची सवय त्यांना पुढे आकाशवाणी, दिवाळी अंक आणि सरकारी नोकरीतली भाषांतर करायला खूपच उपयोगी पडली. त्यांच्या लिखाणाची सुरुवात मात्र कवितेनेच झाली. त्याचा किस्साही बाबांच्या शब्दात वाचण्यासारखा आहे. स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर झालं होतं. राष्ट्रध्वज निश्चित झाल्याचा फ्लॅश आला त्यावेळी मी ड्युटीवर होतो. फोटोखाली फक्त आपला राष्ट्रध्वज असं कोरडं लिहिण्यापेक्षा त्याचं महत्व सांगणारं काहीतरी हवं असं वाटलं. वाटलं कविता करावी, पण ही कविता पायाळू होती, म्हणजे तिचे दोन चरण आधी जन्माला आले आणि उरलेली अर्धा दिवसांनी. ते होते ध्वजा उंच जा हिमालयावर, जेथून दिसतील ओघे सागर, जाऊन तिथे सांग जगाला, भारत माझा स्वतंत्र झाला. संपादकांनी खुश होऊन मला शाबासकी बरोबरच 10 रुपये वेगळा मोबदला दिला. मला 10,000 मिळाल्याचा आनंद झाला आणि दुसऱ्यांदा तसा झाला जेव्हा गदी माडगूळकरांनी कविता वाचून एकच वाक्य म्हटलं, या कवितेनं तो आपलं सोवळं भांड आमच्या पंक्तीला आणून ठेवलं. या कवितेचं खूप कौतुक झालं होतं आणि खरं तर याच कवितेमुळे माझ्या आईच्या वडिलांनी आपल्या लेकीचा हात बाबांच्या हातात देऊ केला होता. लग्न ठरल्यावर आई आणि बाबांच्या झालेल्या पत्र लेखनातून तुमचा जसा गोंधळ उडाला आहे तसंच माझंही झालंय, माझंही हे पहिलंच लग्न ना, असा आईचा मिस्किल सूर अगदी सुरुवातीपासूनच संवादी लागला होता. ती नुसती नावाचीच नाही तर खरंच त्यांची प्रतिभा होती. लग्नानंतर साहित्यप्रेमी मित्रमंडळींच्या गप्पाष्टकांमधून, काव्य गायनांमधून रंगत जाणाऱ्या घरगुती मैफिलीत विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश वाडगावकर यांच्याबरोबर बाबाही कवी संमेलन सादर करायचे. त्यात त्यांनी एखाद दुसऱ्या नाही तर रविकिरण मंडळापासून ते पुशी रेगे बाभ बोरकरांपर्यंत सर्वांचं, म्हणजे शब्दकळा कोणाची तर शैली कोणाची असं असूनही कविता मात्र बाबांचीच. जुनी ओवी, नवा मुक्तछंद, भारूड, नाट्यपदं सगळं त्यात आहे. त्या त्या कवींच्या आविर्भावात बाबा ते पेश करत म्हणूनच डॉक्टर वदी कुलकर्णींनी विडंबन कवितेत या कवी संमेलनाचं स्थान बिनतोड आहे असं म्हटलं आहे. बाबांची विविधता, बाबांची दृष्टी तयार व्हायला त्यांच्यावर प्रके अत्रे, राम गणेश गडकरी यांच्या बरोबरीनं पी जी वुडहाऊस, स्टीफन लिकॉक आणि थर्बर या पाश्चात्य विनोदकारांचेही संस्कार होते. स्वतःकडे आणि जगाकडे, त्यातल्या व्यवहाराकडे थोड्या वेगळ्या दृष्टीनं पाहिलं की खूप विनोद दिसतो हे ओळखून त्यांनी आपली वाट निवडली. छोट्या लोकांच्या मोठ्या आणि मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टींनी बाबांच्या सुरुवातीच्या काळातल्या विनोदाचं बिलोरी पण जपले. डोंबिवली ते विटी नोकरीचा कर्कचून ताणलेला बंध आणि मध्यमवर्गीय चाळीतल्या पोटचेप्या करवाडणाऱ्या वास्तवाची धारही त्यातल्या विसंगतीमधूनच बोथटत गेली आणि एकदा ही विसंगती हिरण्याची दृष्टी आली की त्याला अतिशयोक्तीची आणि अनपेक्षिततेची जोड देत स्वतःच्या व इतरांच्या अनुभवातून ती मांडली की विनोद आपोआपच निर्माण होतो अशी त्यांची भूमिका होती.
त्यांच्या लेखनाचा प्रवास या संघानं विनोदी लेख, विनोदी कथा, एकांकिका, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा वळणांनाच झाला. लेखन प्रकारांच्या या वळणानुसारच त्यांच्या घरी येणाऱ्या विविध मित्रांची वर्दळ बदलत गेली, वाढत गेली. एका वर्तुळातून दुसरं पसरत जावं इतक्या सहजतेनं. साधारण 1950-52 आसपास बाबांनी विनोदी लेखनाची सुरुवात केली आणि पुढे सातत्याने आवाज, हंस, मोहिनी, दीपावली, वीणा, सुगंध इत्यादी दिवाळी अंकांमधून लेख आणि विनोदी कथा लिहिल्या. त्यांचे लेख बहुतेक मी या व्यक्तिमत्वाशी निगडत आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यातली सुख दुःख, अडचणी, प्रेम प्रसंग, रेल्वे, बस, बाजार, सरकारी कार्यालय इथले त्रापदायक अनुभव यातूनच त्यांचा हा मी उभा राहतो. त्यामुळेच तो वाचकांशी आपलं नातं चटकन जोडू शकला. पानदान, भारूड, मिरवणूक, पंगत सबनीशी, चिल्लर खुर्दा हे बाबांचे प्रसिद्ध झालेले लेखांचे संग्रह त्याची साक्ष देतात. अचूक व्यक्तिचित्रण हे बाबांचं खरं सामर्थ्य कसं होतं हे अगदी दोनच उदाहरणांवरून स्पष्ट होईल. एक उमाकांत ठोंबरे. गरगरीतपणा हा ठोंबरे यांचा डोळ्यात भरणारा विशेष. तो त्यांच्या नावात, सहीमध्ये आणि व्यक्तिमत्वातही ठळकपणे दिसतो. त्यांची ऐट, टापटीप, वस्त्र, शिस्त आणि पायी ओढण्यातला अधिकारी ढंग पाहता ते कलेक्टर किंवा कमिशनरच्या खुर्चीत फिट्ट बसले असते, रुबाबाच्या आणि मापाच्याही दृष्टीनं. पण ठोंबरे यांच्या साहित्यप्रेमामुळे चोरांवरचे संकट टळले. दुसरं म्हणजे इंदोरच्या खानदानी श्रीमंत कुटुंबात झालेला जन्म. शेंडे फळ, गोरापान रंग, डौलदार नाक, काळेभर डोळे आणि प्रसन्न हास्य, असा हा अंतुभैया कोवळ्या वयातच वाट चुकला. मवाली मित्र, जुगार, मद्यपान, मैफिली या एकीकडे गुरफट्टानाच, दुसरीकडे अनेक प्रकारची हिंदी, मराठी, इंग्रजी तत्वज्ञान वाचून कायम डोक्यात गोंधळ असणारा, आळसात, व्यसनात, साहित्यात आणि काव्य मैफिलीत मनापासून रमणारा, देव न मानणारा आणि कसली खंत न बाळगता जीवनावर विलक्षण प्रेम करणारा, स्वतःला हरवून टाकणारा हा औलिया. याची शेवटची माझी भेट KM हॉस्पिटलमधल्या जनरल वॉर्डमध्ये एका खाटेवर एक हाडांचा सापळा पाठीला पोक काढून बसला होता. गुडघे नामक हाडांवर हनुवटी नामक हाडे टेकलेली होती. अंधुभैया तब्येत फारच खालावलेली दिसते. मी म्हटलं त्यावर शांतपणे ते उत्तरले, दिस इज द लिमिट. अरे पण लगेचच मृत्यूबद्दल कशाला बोलायचं? मी म्हटलं अंधुभैया मग केव्हा बोलायचं? मेल्यावर. यार त्याला काय थांबवता येतं? तू थांब जरा, मला तुझ्याबद्दल चार शब्द बोलायचे. यार तिसरा अंक सुरू झाला म्हणजे नाटक संपणारच, मी ते मानतो. आपल्या वाट्याला जे जीवन आलं ते आपण दिलखुलासपणे उपभोगलं, सुख दुःख सगळं, एकूण मजा आ गया. व्यक्तिरेखा आणि संवादांवरची त्यांची ही विलक्षण पकड त्यांच्या कथांमधून अधिक जिवंत रसरशीत होत गेली आणि साहजिकच विषयानुरूप भाषाही. जशी नाव काय तुझं? बन्या. कुठे राहतो? कुठेच नाही. कधी धर्मशाळा तर कधी देवळात. मुलगी? प्रेमभंगाचं दुःख माहिती नाही तुम्हाला? बन्या. ते दुःख उपाशी राहण्या इतकं यातनामय असतं. मुलगी? अन्न सुद्धा जात नाही घशाखाली. बन्या. मिळतं म्हणून जात नसेल. अजिबात मिळणं असं झालं की काय होतं माहितीये तुम्हाला? 5-10 खेकडे आपल्या पोटात आहेत आणि ते आपली आतडी कुरतडत आहेत असंच वाटतं. बाबांच्या या कथांबाबत जयवंत दैवीने आपलं मत नोंदवताना स्पष्टपणे म्हटलं आहे, विनोदी साहित्यात आज पु ल देशपांडे यांच्या मागोमाग वसंत सबनीसांचं स्थान आहे. सबनीसांच्या व्यक्तिमत्वातला निर्मळ आणि निर्व्याजपणा त्यांच्या विनोदी कथांमध्ये उतरला आहे. त्या चिवी जोशी यांच्या कथांशी गोत्र जुळणारे आहे. जीवन आणि मृत्यू हे चिरकालीन प्रश्न तेच विनोदाचे विषय करून त्यातून सखोल विनोद साधण्याची किमया त्यांनी करून दाखवली आहे. मनोरंजन करून हसवल्यानंतर विसरून जाणारा हा विनोद नव्हे. त्यातल्या स्वच्छ निर्मळ विनोदाबरोबरच त्यातले कारुण्यही जोरकसपणे हृदयाला भिडते. विनोदाची ही श्रेष्ठ जात आहे, म्हणूनच खांदेपालट या संग्रहातील त्यांच्या विनोदी कथा मला जास्त प्रत्ययकारी वाटतात. पण बाबा मात्र खऱ्या अर्थाने रमले ते ग्रामीण वातावरणात. ग्रामीण जीवनाचे बारकावे, त्या लोकांचे बेरकी व्यवहार, स्वभाव वैशिष्ट्य, चालीरीती या कथांमधून नेमक्या समोर येतात. याच कथांचे पुढे खांदेपालट, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्यासी, थापाड्या इत्यादी संग्रह प्रसिद्ध झाले आणि मुलांसाठी परसूच्या पशुकथा, गुदगुल्या वगैरे. दिवाळी अंकांच्या या खजिन्याच्या काळातच बाबांची एकांकिका लेखनाचीही सुरुवात झाली. साधारण 54-60 दरम्यान कुटुंब मालिका सुगंधच्या दिवाळी अंकातूनच प्रसिद्ध झाली होती आणि पहिली घरमालक ही रेडिओसाठी लिहिली होती. एखाद्या कॅलिट्रोस्कोप सारखं बाबा भोवतालच्या वास्तवाला निहाळत असत.
मग हळूहळू त्यातल्या विसंगती त्यांना खुणावत, त्यांच्या विनोदाला बळ देत असत. त्यांच्या सगळ्या एकांकिका, नाटक, सिनेमांना जी एक कौटुंबिकतेची स्वच्छ चौकट मिळाली आहे ती त्यातूनच. तसंच त्यांच्या लोकप्रिय संवादांना कान मिळालाय त्याचाही पाया हाच आहे. ध्वनी माध्यमाच्या सगळ्या सूक्ष्म आणि स्थूल शक्यतांचा त्यांनी केलेला वापर हे त्यांच्या विनोदातल्या स्वाभाविकपणाचं एक वेगळेपण म्हणूनच उठून दिसतं. जे लिहायचं ते अनुभवाचं असावं, सोपं असावं, कारण सोपं लिहिणंच कठीण असं ही त्यांची भूमिका होती. अवतीभोवतीच्या वास्तवातूनच त्यांना सापडलेल्या कल्पनेला हलक्या फुलक्या, नर्म आणि खुसखुशीत विनोदी प्रसंगांनी आकार देताना त्यातला विनोद खुलत जातो. अगदी सुरुवातीच्या कुटुंब मालिकेपासूनच हे सूत्र आहे. यातलं कुटुंब हे कजाग आहे तर मी हा बेरका. जसं कुटुंब आहे माझं श्राद्ध सोलापुरात, काय म्हणणं आहे तुमचं? मी. मग जायलाच हवं तुला. कुटुंब. जेव्हा तेव्हा मेला तुमचा प्रश्नाचा प्रश्न? तो कधी सुटलाय का? उद्या मी मेले तरी पैशाचा प्रश्न म्हणून अडून बसाल तुम्ही. मी? छे छे, अशा वेळी पैशाकडे बघतं का कुणी? अगं, जो रितसर खर्च आहे तो करायलाच पाहिजे. यानंतर कुटुंबापलीकडे जात कधी ऑफिस तर कधी रंगमंचीय कलाकारांच्या बाबतचे पडदा सुरू होण्यापूर्वीचे वातावरण, अशा अनेक गमतीदार घटनांमधून त्यांनी प्रेक्षकांनी क्षमा करावी, बिन माणसाचा हात, इन्व्हेस्टमेंट, चोर आले पाहिजे, चिलखतराज जगन्नाथ, बायकात पुरुष लांबोडा, जेव्हा यम हरला, अशा अनेक निखळ मनोरंजनात्मक एकांकिका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांसाठी लिहिल्या आणि त्या खूप गाजल्या. यापैकी जेव्हा यम हरला सारख्या एकांकिकेतून माणसांच्या स्वभावातल्या समाजातल्या बारीक विसंगतींवर त्यांनी नेमकं कसं बोट ठेवलं हे रंग म्हणजे वास्तवाच्या चौकटीबाहेर जात वगारच्या झाटणीतूनच समोर येतं. जसं यम प्राणदान करू अशक्य आहे, मी यम असलो तरी मलाही नियम आहेत. आम्ही सहसा जातीनं कुठं जात नाही, पण गेलोच तर रिक्त असताना परतत नाही. विठ्ठल. वकील महाराज, आपला प्रश्न सुटला आहे. ही कोंबडी मरायला टेकली आहे, शिवाय हा जीवही या अपघातातलाच आहे, इथलाच आहे. पाप पुण्याचा प्रश्न इथं उपस्थित होत नाही. माणसाचाच प्राण नेला पाहिजे अशीही आपली अट नव्हती. आणि सर्वांभूती एकच आत्मा आहे असं आपल्यापैकी एका ज्ञानदेवानं सांगितलं आहे. तेव्हा यमराज, ही कोंबडी गोड करून घ्या. राजकीय पुढारी, वकील, डॉक्टर, पोलीस आणि सामान्य माणूस यांचे नेमके बारकावे आणि भोवतालच्या विदारक वास्तवाकडे विनोदी ढंगानं कसं पाहता येतं, अंतर्मुख कसं करता येतं, याचं जणू प्रात्यक्षिकच बाबा दाखवत होते. त्यांच्या प्रेक्षकांनी क्षमा करावी आणि चिलखतराज जगन्नाथ या दोन्ही एकांकिका संग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले होते. वगाबद्दल बाबांना जास्ती जिव्हाळा होता. एक तर त्यांचे वडील तमाशाचे अस्सल शौकीन, बाबांनीही काही पाहिले होते, पण त्यांच्यावर प्रभाव त्यावेळच्या कलापथकांचा होता. शाहीर साबळे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख इत्यादींची कलापथकं राजकीय प्रचार नाट्यासाठी हा प्रकार वापरत होती. साधारण 60 ते 62 नंतर बाबांचे मिळावंतीचा वग, खणखणपूरचा राजा, आतपाव सुतार, पावशे न्हावी, सव्वाशे शिंपी, त्रिशुळाचा वग, तुम्ही माझं सावकार हे वग सेवा दलाच्या जनता पथकानं सादर केले होते. त्यांच्या सगळ्यात गाजलेल्या विच्छा माझी पुरीकराचे मूळ रूप छपरी पलंगाचा वग असंच होतं. ते वीणा मासिकातून प्रसिद्ध झालं होतं. वगाचं लोकनाट्य करावं या कल्पनेला मूर्त रूप द्यायचं म्हणजे थिएटर आलं. साहजिक स्थळ, काळ, प्रयोगाची म्हणजेच रंगमंचाची बंधनही आलीच. नाटकाचा सैल बांधणीचा प्रकार म्हणजे फार्स, पण त्यातही बंधने होतीच. आणि फार्सचेही आणखी सैल रूप म्हणजे वग अशा हिशोबाने बाबांनी लिहिले. लोकनाट्याचं मर्म म्हणजे पोशाख, बोलणं, क्रिया आणि काळाचे संदर्भ वेगवेगळे असूनही त्यातल्या लॉजिकला धक्का लागत नाही. 21 डिसेंबर 1965 रोजी विच्छा माझी पुरी कराचा पहिला प्रयोग रंगभवन धोबी तलाव मुंबई इथे झाला. बाबांना या फॉर्म बद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, हे लेखन करताना विशिष्ट जागा कशा निर्माण होतील हे आधी सांगता येत नाही. त्याचं म्हणून जे काही लहान मोठं कथानक आहे त्याला धरूनच संवाद, प्रसंग नाटकासारखेच लिहावे लागतात. कथानकही साधं सरळ आणि सोपं असावं लागतं. स्थळ, काळ, प्रवेश बदलासाठी म्हणी वापरतात. यातून सोंगाड्या सांगतो. तालमी सुरू झाल्या की अंदाज यायला लागतो. विनोदाला पार्श्वभूमी नसेल तर तो उठावदार होत नाही. लोकनाट्यातले विनोद वर्तमानाच्या संदर्भात लोकांना जे चटकन करतात तेच परिणामकारक ठरतात, कारण ठळक बातमीच लोकांपर्यंत पोहोचते, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असो.
राजकारण, समाजकारण, खेळ, नाटक, सिनेमा, जशी सी डी देशमुख यांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख विच्छाच्या प्रयोगात दादा कोंडके यांनी शिडी केल्यापासून सगळे लोंकळत आहेत असा करताच प्रयोगाला हजर असणाऱ्या सीडींनीही मनापासून दाद दिली होती. माणसाच्या मूलभूत प्रवृत्तींचे संदर्भ ढोबळ असले तरी सहसा बदलत नाहीत, त्यामुळे सोंगाड्याच्या हुशारीवर, व्यासंगावर आणि हजर जबाबीपणावरच त्याला नव्या जागा, नव्या संदर्भात घेता येतात आणि म्हणून असे लोकनाट्य चिरतरुण राहू शकतं. एका निळ्या पडद्यासमोर माणसं सतत 3 तास असंच राहतात हा अनुभवच त्यावेळी नवा होता. दादांच्या हजर जबाबी सोंगाड्या पद्धतीच्या अभिनयानं विच्छाला प्रचंड यश मिळालं. दादांनी त्याचे 1985 प्रयोग केले, त्यापैकी 565 प्रयोगांमध्ये बाबांनी बतावणीमधून शाहीर उभा करून आपली भूमिका मांडली होती. असा असावा वरून रांगडा मराठमोळ्या बोलीचा, आत फुलावी कळी कलेची, वास नसावा होळीचा, पुढे विच्छाचे हिंदीमध्ये सैया भये कोतवाल, पुढे गुजरातीमध्ये हिरो हवालदार आणि इंग्रजीमध्ये टेम्प मी नॉट या नावानं प्रयोग झाले, तेही लोकांना खूपच आवडले. विच्छाने केवळ रंगमंचावरच लोकनाट्य प्रतिष्ठित केलं नाही तर बाबांच्या व्यक्तिमत्वालाही लोकमानसाला प्रतिष्ठित केलं. त्यांच्या स्वभावातला बुजरा संकोच कमी करून लोकांशी थेट नातं जोडायला मदत केली. लोकांची दाद, प्रेम अनुभवायला आणून दिलं. यानिमित्तानं भेटणारी प्रत्येक लहान मोठी माणसं त्यांच्या स्नेह संवादांना समृद्धच करत गेली. म्हणूनच विच्छा केवळ काळाचंच नाही तर अभिरुचीचंही अंतर सहज पुसू शकली, अगदी आमच्या 16 कर्मठ पणजीपासून ते अगदी नव्या रॅम्प पिढीपर्यंत. या अनुभवांचा गोषवारा बाबांनी विच्छा एक आठवण पर्व या पुस्तकात दिला आहे. एक गोष्ट मात्र नक्की, बाबांच्या विनोदाला परिस्थितीच्या ऐरणीची धार धारजणी होती. खारच्या ब्लॉकमध्ये आल्यावर बाबांच्या नोकरीचा ताण खार ते चर्चगेट असा जरा सैलावला. नाटकं, विच्छाचे दौरे, कथाकथनाचे कार्यक्रम यात काहीसा विसावला. 500 वर झालेल्या या कथाकथनाच्या कार्यक्रमाने बाबांना आणखी लोकाभिमुख केलं. पण याच वेळी पुन्हा एक उलट दान पडलं होतं, आईच्या असाध्य आजाराचं. आमच्या वाढत्या वयाबरोबरच आणि छंदांबरोबरच वाढत गेलेलं तिचं आजारपण आम्हाला नकळत पेलता आलं. पण त्याचा ताण बाबांवर किती होता हे ती गेल्यावर त्यांनी लिहिलेल्या पत्रोत्तरावरून मला जसा आला तसंच विनोदानं त्यांचं बोट किती घट्ट धरून ठेवलंय याच आहे. त्यांनी लिहिलं होतं आपल्या मनासारखं दान पडलं नाही म्हणून मांडलेला डाव उधळता थोडाच येतो. दान कसंही पडलं तरी ते खिलाडूपणानं स्वीकारायचं की रडत हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा प्रश्न. काहींना आपली सुख दुःख ही शालीसारखी पांघरून मिरवायची बाब वाटते तर काहींना चहाच्या घोटासारखी गिळून टाकण्याची. मी गिळून टाकणाऱ्यांपैकी आहे. कुटुंब मालिकेवरून केलेलं पहिलंच बाबांचं नाटक म्हैस येता माझ्या घराने अपयश दाखवलं होतं, त्यामुळे नाटकाचं नेमकं गणित समजून घ्यायला त्यांनी मग निळावंती, मेजर चंद्रकांत, कनेक्शन, कार्टिक आयसात घुसली ही नाटकं त्यांची कथानक आवडली म्हणून रूपांतरित केली. तर माझे घरटे, माझी पिल्ले, हृदय स्वामिनी, म्हणे बाजीराव इथे राहिला ही नाटकं ही त्यातल्या आवडलेल्या आणि घडलेल्या घटनांवर लिहिली. या सगळ्यांचे कमी जास्ती प्रयोगही गावोगावी झाले. काही अप्रकाशित नाटकेही हौशी नाट्य मंडळांसाठी लिहिली. शेवटी नाटक हे कलाकारांच्या समूहानं प्रेक्षक समूहासाठी केलेलं करमणुकीचं साधन म्हणूनच लोक त्याच्याकडे पाहतात. एक सात्विक आनंद मिळावा एवढीच प्रेक्षकांची अपेक्षा असते. त्यामुळे समीक्षकांच्या किंवा परीक्षकांच्या मतांपेक्षा प्रगल्भ अभिरुचीच्या जास्तीत जास्ती प्रेक्षकांना जे नाटक आवडतं ते यशस्वी नाटक म्हणता येईल हेच त्यांचा एकांकिका आणि लोकनाट्याचा अनुभवही सांगत होता. त्याप्रमाणे विनोदानं पुन्हा त्यांचं बोट धरलं आणि राजा गोसावींनी सादर केलेलं सौजन्याची ऐशी तेशी हे नाटक चांगलं यशस्वी ठरलं. त्यानंतर आपल्या मित्रासाठी शरद तळवलकरांसाठी बाबांनी घरोघरी हिज बोम, अप्पाजींची सेक्रेटरी, मामला चोरीचा ही नाटकं लिहिली. त्याचे तळवलकरांनी स्वतःच्या कलाकार संस्थेतर्फे 400 ते 600 असे शेकड्यांनी प्रयोग केले. कौटुंबिक वास्तवता म्हणजे काय हे खऱ्या अर्थानं वसंताच्या नाटकात दिसून येतं. त्याचं लिखाणच असं आहे की भूमिका करताना कलावंत आपोआपच तिच्याशी एकरूप होऊन जातो हे त्यांनी आपल्या कामातूनच सिद्ध करून दाखवलं असं तळवलकरांनी म्हटलं होतं. पुढे हेच प्रशांत दामले यांनीही गेला माधव कुणीकडेच्या हजारावर केलेल्या प्रयोगातून सिद्ध केलं. याचं महत्वाचं कारण मूळ मध्यमवर्गीय स्वभाव, वृत्ती या सहसा कशा बदलत नाहीत हेच या नाटकांमधून स्पष्ट होत होतं. यातल्या कथावस्तूंना एक सुखवस्तू शांतपणा असल्यानं यातला विनोद अधिक मिश्किलपणे सौम्यपणे खुलला. जसे आप्पाजींची सेक्रेटरीमध्ये साहेबराव, अनुभव हा ज्याचा त्याला उपयोगी पडतो
आणि गाढवपणा हा ज्याचा त्याला भोगावा लागतो. अप्पाजी, मग मला विष तरी आणून दे, मित्रासाठी एवढं तरी कर रे. साहेबराव, ते मी आनंदाने केलं असतं, पण मित्रा आता 20 मिनिटात विष मिळणंही अवघड आहे. अप्पाजी, चाकू सुरा तरी दे. साहेब, मी या वस्तू खिशात ठेवून फिरत नाही, अगदी फासाची दोरी मागितलीस तरी ती 20 मिनिटात मिळणं अशक्य आहे. अप्पाजी चिडून, म्हणजे मला मरता येणार नाही आणि जगता येणार नाही. साहेबराव, हीच तर ट्रॅजेडी आहे. अरे प्रत्यक्षात मृत्यू 2 सेकंदातच येतो, पण त्याच्या पूर्वतयारीला आयुष्य सुद्धा पुरत नाही. किंवा गेला मधव कुणीकडले मधला हा संवाद. संध्या, काय अधिकार होता तुला आमचे आयुष्य उद्ध्वस्त करायचा? माधव, असं काय झालंय? तुम्हाला घर आहे, तुमच्या नोकऱ्या शाबूत आहेत, एकच किरकोळ अडचण आहे, दोघींना मिळून एकच नवरा आहे. बाबांच्या नाटकाच्या यशाचं हे सुलटं दान होतं. विनोदी नाटकांच्या लेखनाबद्दल त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कैलासवासी गो ब देवल पुरस्कार आणि विनोदी नाट्य लेखनाचा आचार्य अत्रे पुरस्कार 1985 मिळाले. 1993 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भाषण करताना त्यांनी अभिजात साहित्यात विनोद बसत नाही, साहजिकच विनोदी लेखक मोठा मानला जात नाही असं सांगत एकूण साहित्य व्यवहारात विनोदी साहित्याला जी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते त्यावर टिप्पणी केली होती. बाबांच्या नोकरीच्या शेवटच्या 7 वर्षात त्यांनी सरकारी किशोर या बालमासिकाचं संपादन केलं होतं. या काळातच किशोरला उत्कृष्ट बालमासिकाचे राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं. चित्रपट कथांच्या वळणावरती सुरुवातीच्या पटकथा या बाबांनी त्यांच्या कथांवरच आधारित लिहिल्या होत्या. सोंगाड्यापासून सुरू झालेला हा प्रवास अशीही बनवाबनवीपर्यंत पोहोचला. याबाबत सुधीर नांदगावकर यांनी म्हटलं, मराठीत पटकथा लेखक म्हणून गदिमांचं नाव सामान्य माणसालाही ठाऊक होतं. ते स्थान आज वसंत सबनीसाला लाभलं आहे. लोकनाट्यातला सोपेपणा त्यांनी प्रथम चित्रपट लेखनात आणला. तो आपल्या सहज भाषेतल्या चटपटीत, चुरचुरीत व अल्पाक्षरी संवाद यातून. तर इजाक मुजावर यांनी म्हटलं, ग्रामीण आणि शहरी वातावरणातील बारकावे पकडणाऱ्या त्यांच्या लेखणीच्या किमयेची साक्ष खेडोपाडी त्यांच्या चित्रपटांना मिळालेल्या मान्यतेत आणि लोकप्रियतेत आहे. लेखणीचं तारुण्य टिकवणं हे त्यांचं सगळ्यात मोठं यश मी मानतो, कारण त्यामुळे पुढचे मराठी चित्रपट हे अधिकाधिक तरुण होत जाणार आहे. ही दोन्ही विधानं त्यांना चित्रपटासाठी मिळालेल्या पुरस्कारांनी सिद्ध केली. एकंदरीत 22 चित्रपटांपैकी राज्य चित्रपट महोत्सवाचे उत्कृष्ट पटकथा आणि संवादासाठी असणारे 7 पुरस्कार त्यांना भैरू पैलवान की जय, गोंधळात गोंधळ, गंमत जमत आणि अशीही बनवाबनवी यासाठी मिळाले. तर राघु मेनासाठी सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा हा पुरस्कार मिळाला. याशिवाय लोकप्रियतेत मुंबईचा फौजदार, नवरी मिळे नवऱ्याला उत्कृष्ट ठरले. हे सर्व यशही बाबांनी चहाच्या घोटासारखंच गिळून टाकलं. मित्रांच्या आग्रहावरूनही त्यांनी आत्मचरित्र वगैरे काही लिहिलं नाही. माझेश्वरी, जमलेली पानं यातल्या 1-2 लेखांमधून आपली लेखक म्हणून भूमिका मात्र स्पष्ट केली. जीवनाकडे फार गंभीरपणे पाहण्याची मला सवय नाही, उलट अनेक वेळा जीवनाची विफलता तीव्रतेने जाणवते. जीवनाचा अर्थ काय आहे अशासारखे प्रश्न मला बेचैन करतात, पण त्याचबरोबर असे काही क्षण येतात की त्या क्षणात जीवन सापडल्यासारखं वाटतं. त्यामुळे ओढ कायम राहते. जीवनातील गंभीर विनोदी प्रसंग कादंबरीतही पटणार नाहीत असे योगायोग यशाने मंतरलेले नि अपयशाने व्यथित झालेले क्षण, अहंकार फुलवणारे तर त्याला काटशह देणारे प्रसंग, घटना, मित्रांची सहृदयता, मुलांना आपल्याबद्दल वाटणारा अभिमान अशा अनेक परस्पर विरोधी धाग्यांनी जीवन बांधलेलं आहे. म्हणूनच ते हवे हवेसे वाटते. सुख हे नवेपणाच्या आनंदात आहे. तो ज्या नव्या गोष्टीतला आनंद संपला आणि हा आनंद तसा लवकरच संपतो की मनुष्य पुन्हा नवा आनंद शोधू लागतो. मग तो पगारवाढीच्या रूपाने येणारा असो किंवा नव्या कपड्याच्या घडीमधून येणारा वा नव्या मासिकांमधून येणारा असो, हे आनंदी क्षण ज्याच्या आयुष्यात जास्त तो सुखी असा माझा सरळ व साधा हिशोब आहे. माझे स्वतःचे साहित्यही मर्यादित समाजापर्यंत पोहोचते. फक्त नाटकं व चित्रपटच अधिक लोकांपर्यंत पोहोचतात. 32 वर्षांच्या नोकरीच्या बंधनामुळे चाकोरी बाहेरचे जीवन जगण्याची व त्यायोगे काही वेगळे अनुभव घेण्याची संधी मिळाली नाही. परिणामी मी मध्यमवर्गीय जीवन वर्तुळाबाहेर जाऊ शकलेलो नाही. त्यामुळे आपलं साहित्य युगानुयुग वाचलं जाईल असा कुठलाही भ्रम मला नाही. सर्वसाधारणपणे नियम असा असतो की जे यशस्वी होते ते जगाच्या लक्षात राहते, पण जे अयशस्वी असते ते फक्त लेखकाच्या स्मरणात राहते. यशाचा एखादा चेंडू सीमापार जातो, त्यामुळे सीमापार गेलेले यशच त्या कलाकाराला कायमचे चिकटते. जशी इच्छा माझ्या यशाला कायमची चिकटली,
चांगले वाटले ते मनमोकळेपणाने मान्य करायचे, नाही वाटलं तर स्वच्छपणे सांगायचे. वैर करणं स्वभावातच नसल्यामुळे आयुष्यात कुणाशीही कडाक्याचं भांडण झालं नाही, खासगी जीवनात, नोकरीत व साहित्यातही. पैशाची हाव धरून कधीच लिहिलं नाही, पण स्नेहासाठी मात्र इच्छा नसतानाही लिहिलं. विद्वत्ता नसल्याची खंत मात्र अनेकदा वाटते. नोकरीची बांधिलकी, पत्नीचे 10 वर्षाचे आजारपण, मृत्यू ही कारणं यामागे असली अनेक, तरी निरोगी मनोवृत्तीही असल्यामुळे सगळे यश अपयश पचवत आले. वसंत सबनीस हा ज्या क्रमांकाचा लेखक आहे त्याप्रमाणे त्याला आवश्यक ते कौतुक मिळाले आहे. अर्थात लिहिले ते मात्र मनापासून व रंगून लिहिले, लोकांना ते आवडले हा लोकांचा मोठेपणा. कोणत्याही बाबतीत आधी समोरच्या माणसाचा विचार करायचा हे इतकं बाबांच्या अंगवळणी पडलं होतं की ते त्याला स्वतःचाही अपवाद करत नसत. म्हणूनच ते मी पणात कधी गुरफटले नाही. गेलेल्या क्षणांच्या प्रतिबिंबात किंवा येणाऱ्या क्षणांच्या सावलीत रमायला त्यांना आवडायचं नाही. म्हणूनच ते समोर आलेल्या क्षणांकडे अगदी निशंकपणे पाहू शकत, हेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य होतं. येणाऱ्याचं अगत्यानं स्वागत करणं आणि बोडभर चिठ्ठीलाही तत्परतेनं उत्तर देणं मात्र त्यांनी कधीच चुकवलं नव्हतं. याच त्यांच्या वृत्तीतून त्यांच्या वागण्या बोलण्यातली वावरातली स्वाभाविकता सहजपणे त्यांच्या संसारात आणि साहित्यातही टिकून राहिली आहे. असंख्य माणसं त्यांनी याच मायानं जोडून ठेवली होती. एकूणच परिस्थितीला वाढू न देता आपणच तिच्या पुढे वाढत जायचं हा बाबांचा मंत्र होता. तीच त्यांच्या विनोदाचीही किल्ली होती. यशाचं आणि लोकप्रियतेचं गमक होतं. म्हणूनच विनोदाचं बोट त्यांनी त्यांच्या लहानपणापासूनच अगदी घट्ट धरलं होतं आणि एकमेकांना शहाणं आणि समजूतदार करत विनोदानेही त्यांचं बोट शेवटपर्यंत सोडलं नव्हतं. अगदी शेवटचा प्रवास तसा जडच. ओशिवरा स्मशानभूमीकडे अँब्युलन्स निघाली. 2 दिवस गाड्यांमधून मंडळी मुक्कामी पोचली, बॉडी नेऊन ठेवली, मंत्रविधी सुरू झाले आणि मोबाईल वाजायला लागला. शोधाशोध करूनही कुणालाच कळेना कोणाच आहे. शेवटी बॉडी उचलताना बंध सोडले तेव्हा हातानं बांधलेल्या पट्टीवर मोबाईल वाजत होता. खांदा देताना वाकलेल्या चुलत भावाच्या खिशातला मोबाईल बाबांच्या हातावर अलगद विसावला होता. त्यांच्याच खांदे पालट कथेचा असा साक्षात अनुभव देऊन त्यांच्या आवडत्या प्रसंगनिष्ठ विनोदानंही इमान राखलं होतं. जमलेल्यांच्या ओठावर हसू ठेवतच विनोदाचं सोनं लुटतच निरोप घेतला होता. योगायोग कसे विलक्षण असतात नाही. 15 ऑक्टोबर मंगळवार आणि दसरा याच तारीख, वार आणि तिथीला तब्बल 84 वर्षांपूर्वी साईबाबांनी समाधी घेतली होती. तो योग बाबांच्या वाटेला यावा यापेक्षा सोनं होणं वेगळं असू शकतं. म्हणूनच आज 21 वर्षांनंतरही प्रत्येक दसऱ्याला आठवणींच्या टपोऱ्या थेंबात या सोन्याची झळाही कायम टिकून आहे. तर मित्रांनो, आज आपण विनोदाचा बादशाह वसंत सबनीस यांच्याविषयी शुभदा शेळके यांनी लिहिलेला लेख वाचला. हा लेख ललितच्या दिवाळी अंकात 2023 प्रकाशित झाला होता. तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्या.